नांदगाव शहर व तालुक्यात लॉकडाऊनची प्रशासनाकडनं काटेकोर अंमलबजावणी सुरू असून नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे नांदगाव तालुका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन गर्दीनं नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले असून तालुक्यातील कोरोनाचा उपद्रव रोखण्यास गेल्या आठवड्याच्या तुलनेत यश आल्याचे समाधानकारक चित्र आता दिसून आले आहे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरातून विरोध झाला होता मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहे तरुणांसह ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यानं सर्वांचाच विरोध मावळला आणि प्रशासनाचे लॉकडाऊन करण्याची भूमिका योग्य असल्याचे मत व्यक्त होऊ लागले कारण शासनाने फक्त लॉकडाऊन न करता गोरगरीब जनतेची काळजी घेत हा निर्णय जाहीर केला आहे या दरम्यान कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली असल्यानं हा मुद्दा गौण ठरवून जीवनावश्यक वस्तू जीवनावश्यक वस्तू असे दिसून आले आहे यावेळी उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी सोपान कासार तहसीलदार उदय कुलकर्णी पोलिस निरीक्षक अनिल कातकाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी आमदार सुहासण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव शहरात फेरी काढून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना तसेच अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कडक कारवाईचे संकेतही देण्यात आले एस के नाईन न येवला न्यूजसाठी नांदगाववरनं संतोष कांदे